धक्कादायक बातमी नागपूरमधून। नागपूरमधली आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे असं वाटतंय। शासकीय रुग्णालयात एका बेडवर दोन पेशंट झोपवले जात आहेत। आकस्मिक रोग विभागातील रुग्ण सर्दी ताप खोकल्याचा आहे। एकाच बेडवर दोन अत्यवस्थ रुग्ण झोपवले जात आहेत। हे सगळे रुग्ण कोरोना संशयित आहेत। शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाच्या आकस्मिक रोग विभागातला व्हिडिओ समोर आलेला आहे, तो हा व्हिडिओ आहे। नागपुरातल्या आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटर असल्याचं या व्हिडिओतून समोर आले। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका बेडवर दोन पेशंटना झोपवण्यात आले। आकस्मिक रोग विभागातला हा व्हिडिओ आहे। इथल्या रुग्णांना सर्दी ताप खोकल्याची तक्रार आहे। हे सगळे रुग्ण कोरोना संशयित आहेत। वॉर्डात बेडची कमतरता असल्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांना ठेवलंय। यातील काही पेशंटना ऑक्सिजन लावण्यात आलंय, पण अशा रुग्णांनाही एका बेडवर दोन जणांना ठेवण्यात आलंय। जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढते, त्यात आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याचं चित्र गंभीर म्हणावं लागेल। नागपुरातली ही स्थिती आहे। नागपुरातल्या शासकीय रुग्णालयामधली ही परिस्थिती, एका बेडवर दोन कोरोना संशयित आहेत। शासकीय रुग्णालयामध्ये एका बेडवर दोन पेशंट झोपवण्यात आलेत। नागपुरातली आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे असं यातून दिसतंय। कारण ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, त्यावेळेला इथली आरोग्य यंत्रणा सक्षम असणं अत्यावश्यक आहे। पण तरीसुद्धा वर्षभर कोरोनाचा सामना करत असतानाही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही आहे। आरोग्य यंत्रणा अजूनही सतर्क नाही आहे, सज्ज नाही आहे असं म्हणावं लागेल। कदाचित हेही एक कारण कोरोना रुग्ण वाढण्यामागचं असावं। कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात नागपुरात वाढत असताना या ठिकाणी असं दृश्य समोर आलंय। आई भवानीचा गजर म्हणजे बदलापूर शहरातही ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 688 वर गेलाय, तर दिवसभरात 135 नव्या रुग्णांची नोंद झाली। शहरात आजवर 10,735 जण कोरोनामुक्त झालेत। आज अखेर शहरात 123 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय। आजवर शहरात 11,546 रुग्ण आहेत। औरंगाबादमध्ये पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोरोना आढावा बैठक घेतली। रुग्णवाढ झपाट्यानं होतीये, त्यामुळे बेड वाढवण्याची सोय करतोय असं त्यांनी यावेळी सांगितलं। रुग्णांना सुविधा कमी पडणार नाहीत याची काळजी घेत असून लसीकरणावर भर दिला जात असल्याचं सुद्धा ते म्हणाले। तिकडे निफाड तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे 54 रुग्ण वाढले, तर आजवर तालुक्यात 176 जणांचा कोरोनानं बळी घेतला। तर निफाडमधल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा 5,921 वर गेला। आजपर्यंत 4,903 जण कोरोनामुक्त झालेत, तर 842 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे